प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर काँग्रेसचे कार्यकर्ता दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप घेतला होता. बीडमध्ये दादासाहेब मुंडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातच त्यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान पंकजा मुंडेंनीच ही माणसं पाठवली आहेत असा आरोप दादासाहेब मुंडे यांनी केला. भाजपच्या बीडमधील उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत तक्रार नोंदवली म्हणून मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार करणाऱ्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातच ही मारहाण झाली. सुमारे 150 भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला असा दादासाहेब मुंडे या तक्रारदाराचा आरोप आहे. फेसबुकवरून त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. प्रीतम यांच्याकडे 2 पॅन कार्ड आहेत. प्रीतम गोपीनाथ मुंडे नावानं बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदान यादीत नाव आहे, तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याची टीका काही कार्यकर्त्यांनी केली होती. उमेदवारांच्या संदर्भातली आज छाननी होती. त्या छाननीमध्ये मी स्वतः भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात एक आक्षेप घेतला होता, जो आक्षेप मी सकाळच्या सत्रात दाखल केला. त्याची सुनावणी निवडणूक विभागाने दुपारी 4 ठेवली होती. या सुनावणीसाठी मी स्वतः आलो. माझे वकीलही या ठिकाणी होते. ही सुनावणी संपल्यानंतर मी जेव्हा खाली आलो तेव्हा आपण सगळ्यांना बघितलं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरून माझ्यावर तो आज जीवघेणा हल्ला केलेला आहे. 10 मिनिटांपूर्वी मी स्वतः माझ्या फेसबुकवर माझ्या जीवाला भाजप कार्यकर्त्यांना धोका असल्याची पोस्ट केली होती. कारण मी जेव्हा सुनावणीसाठी वरी चाललो त्याच वेळेस एक फड नावाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्वप्नील गर्दल यांनी स्वतः मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्यामुळे खाली आल्या आल्या क्षणी त्यांनी आत्ता माझ्यावर हल्ला केलेला आहे. माझ्या जीवाला धोका आहे. आता मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे. त्यांना सविस्तर माझं मत सांगणार आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून यापूर्वीही अनेक वेळा माझ्यावर अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे. या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा काही प्रकार राहिलेला नाही. या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून ही घटना घडलेली आहे. पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून यापूर्वीही माझ्या दारात माझी गाडी पेट्रोल टाकून जाळली गेली. यापूर्वी त्यांच्या सांगण्यावरून बीडचे जे LCBचे प्रमुख आहेत मिस्टर पाळवदे त्यांनी मला नियमबाह्यपणे अटक केली होती. मला लॉकअपमध्येही टाकलं होतं आणि ते संधी शोधत असतात. आज त्यांना योग्य संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकाराच्या पाठीमागे स्वतः पंकजा मुंडे आहेत असं माझं मत आहे. इथं कोणी पोलीस प्रशासन अडवाडव केली नाही पोलीस बघत उभा राहिले. तुम्ही इथले सगळे व्हिडिओ मागू शकतात. निवडणूक विभागाचा व्हिडिओ आहे तो बघा. सगळे पोलीस हात जोडून उभा राहिले बघत. आरोपी मोकाटपणे आले आणि एवढ्या लोकात एकत ते माझ्यावर हल्ला करून गेले. तरी कायदा सुव्यवस्था नावाचा कसलाही प्रकार बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. लोकशाहीमध्ये आक्षेप घेणं गुन्हा आहे का? मला असं वाटलं की प्रीतम मुंडेंनी त्यांच्या उमेदवारी अर्जात भरलेली माहिती चुकीची आहे. त्यांनी खोटी माहिती दिली आहे. माहिती दडवली आहे. दडवलेली माहिती मी फक्त एवढंच म्हणलो की त्यांनी दडवलेली माहिती आहे. माझं ऑब्जेक्शन आहे त्याला विचारा. म्हणजे तुम्ही लोकशाहीमध्ये एवढंच विचारायचं नाही. एखाद्या उमेदवाराची प्रॉपर्टी खोटी असेल किंवा त्यांची इतर काही खोटी माहिती असेल एवढी खोटी माहितीसुद्धा तुम्ही विचारायची नाही. म्हणजे हा कसला प्रकार? ही कशी दहशतगिरी आहे? ही सगळी गुंडगिरी आहे. आणि या सगळ्याच्या पाठीमागं पंकजाला निष्ठा दाखवण्यासाठी चाललेला हा प्रकार आहे. आम्ही पंकजासाठी किती करतो? पंकजासाठी आम्ही माणसंसुद्धा मारू शकतो. आता मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे. त्यांना सविस्तर माझं मत सांगणार आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून यापूर्वीही अनेक वेळा माझ्यावर अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे. या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा काही प्रकार राहिलेला नाही. या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून ही घटना घडलेली आहे. पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून यापूर्वीही माझ्या दारात माझी गाडी पेट्रोल टाकून जाळली गेली. यापूर्वी त्यांच्या सांगण्यावरून बीडचे जे LCBचे प्रमुख आहेत मिस्टर पाळवदे त्यांनी मला नियमबाह्यपणे अटक केली होती. मला लॉकअपमध्येही टाकलं होतं आणि ते संधी शोधत असतात. आज त्यांना योग्य संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकाराच्या पाठीमागे
स्वतः पंकजा मुंडे आहेत असं माझं मत आहे. सगळे पोलीस बघत उभा राहिले. तुम्ही इथले सगळे व्हिडिओ मागू शकतात. निवडणूक विभागाचा व्हिडिओ आहे तो बघा. सगळे पोलीस हात जोडून उभा राहिले बघत. आरोपी मोकाटपणे आले आणि एवढ्या लोका देखत ते माझ्यावर हल्ला करून गेले. तरी कायदा सुव्यवस्था नावाचा कसलाही प्रकार बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. लोकशाहीमध्ये आक्षेप घेणं गुन्हा आहे का? मला असं वाटलं की प्रीतम मुंडेंनी त्यांच्या उमेदवारी अर्जात भरलेली माहिती चुकीची आहे. त्यांनी खोटी माहिती दिली आहे. माहिती दडवली आहे. दडवलेली माहिती मी फक्त एवढंच म्हणलो की त्यांनी दडवलेली माहिती आहे. माझं ऑब्जेक्शन आहे त्यांना विचारा. म्हणजे तुम्ही लोकशाहीमध्ये एवढंच तर विचारायचं नाही. एखाद्या उमेदवाराची प्रॉपर्टी खोटी असेल किंवा त्यांची इतर काही खोटी माहिती असेल, एवढी खोटी माहितीसुद्धा तुम्ही विचारायची नाही. म्हणजे हा कसला प्रकार? ही कशी दहशतगिरी आहे? ही सगळी गुंडगिरी आहे. आणि या सगळ्याच्या पाठीमागं पंकजाला निष्ठा दाखवण्यासाठी चाललेला हा प्रकार आहे. आम्ही पंकजासाठी किती करतो, पंकजासाठी आम्ही माणसंसुद्धा मारू शकतो हे दाखवण्याचं काम या प्रकारातून घडलं आहे. ओके ओके सर 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 नो कमेंट. डिसिजन हॅज बीन टेकन ऑन गिवन ऑन पेपर. दुसरा प्रश्न दुसरे एक इथे एका कार्यकर्त्या एका ऑब्जेक्शन घेतलेल्या एका व्यक्तीला मारले सर आपल्या कार्यालयासमोर मारहाण झाली. आक्षेप करताना मारहाण झाली. गाडी अचानक खडी वहां से मार के वो अंदर भाग रहे. इलेक्शन जो है फ्री एंड फेयर एंड एक्सेसिबल वातावरण में होगा, उसमें नो डाउट है. यह प्रकरण पर पूरी तरीके से नियमानुसार कार्रवाई की जाएगी. जो भी चिन्हित लोग हैं उनको चिन्हित किया जाएगा. उनके नाम के हिसाब से उनके ऊपर FIR लॉन्च की जाएगी और नियमानुसार कार्रवाई किया जाएगा. आपकी पुलिस भी यहाँ पर खड़ी थी लेकिन कोई भी पुलिस सामने आकर कोशिश नहीं किया उसको बचाने की. ऑब्वियसली जर असा झालेला आहे तर जे संबंधित पुलिस कर्मचारी आहे त्यांना पण नोटीस इश्यू होईल. त्याच्यावर पण नियमानुसार कार्यवाही होईल. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या देऊन कलेक्टर ऑफिसचं गेट अडवलं. तिथेही पोलीस ऍक्शन काहीच घेत नाही. नाही पोलीसबाबत जर कोणतेही पोलीस जे ड्युटी आहे आणि त्याचा जॉब चार्ट काय होता, ड्युटी काय होती, त्या अनुषंगाने जर त्यांनी त्याच्या ड्युटीचा जर निर्वाह नाही केला आहे देन त्याच्यानंतर त्यांना नोटीस देऊन त्याच्यावर. आपल्या कार्यालयाच्या आवारामध्ये हा प्रकार झाला गंभीर आहे. म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असा प्रकार आपल्याला माहिती आहे. मी स्कुटनीसाठी माझ्या चेंबरमध्ये होतो. नीचे जे आमची पोलीस बंदोबस्त आहे त्याची पूर्ण जिम्मेदारी होती की ते कोणतंही नियमाच्या या कायद्याचं उल्लंघन नाही झालं पाहिजे, कोणतंही माराबारी नाही झालं पाहिजे. बट आपण सांगत आहे की असं असे झालेलं आहे तर ऑब्व्हियसली की यामध्ये नोटीस इश्यू करणार आहे आणि संबंधित जितके कर्मचारी आहेत त्याच्या असं मागून SP साहेबांना मात्र सर नियमानुसार पोलीस बागांची भूमिका घेतो तर पोलिसांना कार्यवाही करणार. लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी छाननीचा आज दिवस होता. आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर दादासाहेब मुंडे एक या सामान्य व्यक्तीने जो पत्रकार आहे काँग्रेसचा नेता आहे त्यांनी आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतल्यानंतर खाली येत असताना आणि खालून परत वर जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी कलेक्टर ऑफिसच्या समोर म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर कार्यालयात घुसून ज्या पद्धतीनं मारहाण केली यातूनच भारतीय जनता पार्टी किती भयानक दहशत या बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू असताना करते हे दिसून येत आहे. यांच्या विरोधात कुणी आक्षेप घ्यायचे नाहीत. यांनी मात्र फॉर्म भरताना कितीही माहिती दडपवायचा प्रयत्न केला तरी चालेल आणि हे दडपवलेली माहिती त्याचा आक्षेप घेतला तर ज्यांनी आक्षेप घेतला त्याला जीवा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो काही केला आहे. आमची मागणी आहे याच्या व्हिडिओ चित्रफीतमध्ये हे सगळे गुंड भाजपचे दिसत आहेत, त्यांची नावं माहिती आहेत आणि तात्काळ या सर्व गुंडांना आजच्या आज या बीड जिल्ह्याच्या बाहेर तडीफार लोकसभेची निवडणूक होईपर्यंत केलं पाहिजे. नाही तर भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू आता या बीड जिल्ह्यामध्ये गेलेली आहे. त्यामुळं आज भांबावून जाऊन कशाही प्रकारची दहशत माजवायचा ते प्रयत्न करतात आणि या ठिकाणी पोलीस अधीक्षक बघ्याची भूमिका घेत आहेत. आमचा पोलीस अधीक्षकावरती पहिल्या दिवसापासून आक्षेप आहे की पोलीस प्रशासन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्यागत या ठिकाणी इथं काम करत आहे. म्हणून याचीसुद्धा आम्ही निवडणूक आयोगाकडे नव्यानं एक तक्रार देऊ. पण जोपर्यंत या ठिकाणी त्या
गुंडांवर कारवाई केली जात नाही, त्यांना अटक करून बीड जिल्ह्यातून त्यांना हद्दपार केलं जात नाही, तोपर्यंत आम्ही आता स्वस्थ बसणार नाही.